कोणासाठी आहे हे महाराष्ट्रातील जनता विचारते आहे, तेच आम्ही विचारलं आहे। तुम्ही आरक्षण संपवला आणि एकाच एक ठिकाणी त्याचं मी काय अजून मी याच्यात खोलात जाऊन हे अजून चिरफाड केली नाही, त्याची मी पेगडी प्रेस घेणार आहे। हे या संस्था क्वालिफाय कशा झाल्या, या संस्था किती लोकांच्या मालकीच्या आहेत, या संस्थाचं बीड एकाच ठिकाणी कसं झालं, हे सगळं मी काढणार आहे। हे आहे माझ्यापाशी आणि ओपन चॅलेंज आहे। यामध्ये जे देवेंद्रजी नाही म्हणत होते, विरोध करत होते, ते का मान्य झाले, याला का विरोध होता त्यावेळेस, आणि तुम्ही मर्यादित जागा त्या ठिकाणी पूर्वीच्या जी आरमध्ये प्रावधान होतं 25-30 जागांसाठी, आज 135 जागा भरताय आणि आमच्या SC ST OBCना त्यांच्या हक्काचं तुम्ही हिरावून घेत आहे। मी जाहीर आवाहन करतो आहे महाराष्ट्रातील तरुणांना, कॅटेगरीच्या तरुणांना, बेरोजगारांना, OBC SC ST ना की या GRची होळी करा, तुमच्या आयुष्याशी खेळलं जात आहे, होळी करा। जागोजागी शासन जे करताय ते चुकीचं आहे सिद्ध करून दाखवण्यासाठी कलेक्टर जिल्हाधिकाऱ्यावर निवेदन द्या, मोर्चे करा, कारण तरुणांच्या भावनेशी खेळलं जात आहे। 70,000 जागा भरतो म्हणून सांगितली, 1,000 रुपयेप्रमाणे जाहीर त्यांच्याकडून पैसे वसूल केले आणि मग का ते दोघांमध्ये भांडून दिलं, मराठा वर्सेस OBC, आणि ते भांडत राहिले आणि यांनी खाजगीकरणातून मात्र GR काढून रिक्रुटमेंटसाठी 9 कंपन्यांना काम दिलं। लोक भांडत आहेत आरक्षणासाठी आणि आरक्षण संपवून खाजगी कंपन्यांचं भलं करत आहेत, हा फार मोठा विषय आहे। तरुणाला उद्ध्वस्त करण्याचा विषय आहे, त्यांना तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे गुलाम म्हणून वागवाल त्या सगळ्या कर्मचाऱ्यांना, आणि मेरिटवर सिलेक्शन होणार आहे का, म्हणजे 35% इंजिनियर घेणार आणि 90% इंजिनियर पोरगा डावला जाईल, उद्या इन्फ्रास्ट्रक्चर उभं झालं ते कोसळलं, रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची, जबाबदारी कोणावर फिक्स करणार, इंजिनियर परतेच्या जागा भरताय, हे खूप मोठे विषय आहे। यामध्ये सरकार या स्कॅममध्ये अडकलेलं आहे आणि या सरकारने राज्य शासनाची तिजोरी लुटण्यासाठी 9 कंपन्या सिलेक्ट केल्या, 30,000 कोटीची लूट 5 वर्षात शासकीय तिजोरीतून कंपनीच्या माध्यमातून राज्यकर्ते करण्यासाठी सरसावले आहेत, हा माझा आरोप आहे। चला लवकर करा, जे करायचं आहे ते, वेळ का घालवत आहेत काही कळत नाही, लवकर करून लवकर का नाहीतरी त्याला चॅलेंज होणार आहे, कोणाच्याही बाजूने निकाल दिला तरी, पण सर्वोच्च न्यायालयाचा किमान त्यांनी जे दिले आदेश ते धरून तरी आता खूप वेळ झाला आहे। ते पात्र अपात्र व्हायला पाहिजे होते, लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे आत्तापर्यंत निकाल लागायला हवा होता, पण तो उशिरा आता त्यांची सुनावणी सुरू झाली आहे, पण ते सुनावणी फार लांबणीवर न टाकता लवकरात लवकर निकाल करावा अशी आमची अपेक्षा अध्यक्ष महोदयाकडून आहे। काय आहे ते, तुम्ही धमकी हे धमकी बोलून टाका, मोकळे व्हा, काय ते काय डाळ भात आहे की आलू भात आहे की मसाला भात आहे एकदा सांगून टाका, काय ते त्याला कशाला इकडे तिकडे तिकडे निकडे फिरवा फिरवी करताय, कोणाचे बंगले कुठे आहेत, कोणाच्या मागे ईडी आहे, कोणी किती खालेत करा सगळं, हे त्यांचं करणार ते त्यांचं काय, ओपन झालं पाहिजे, महाराष्ट्राच्या जनतेला कळलं पाहिजे, जर असेल तर इशारो इशारो पे घेऊ, धमका ना घेऊ, उजागर करो, रोखा किसके, सगळं ओपन आहे। पण हे सगळं मी तुम्हाला पाहून घेईल, आपणच फुटायचं, आपणच पक्ष बोलायचं आणि मी तुम्हाला पाहून घेईल, आता ते ह्यात मोठा विषय आहे, त्यांना विचारा ते नेमकं काय, तर तुम्ही इशारा देण्यापेक्षा पान पलटून टाका लवकर आणि दाखवून टाका हे चॅप्टर आहे। कोण म्हणाले, ठीक आहे, बीडमध्ये सर्वात जास्त आत्महत्या झाल्या, 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्टच्या दरम्यान 186 लोकांनी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, रेकॉर्डवर आहे।